दहंगी पथक म्हणजे ठाण्याचं दहंगी पथक विदर्भातील दहंगी पथक आज वर चढणारा मुलगा हा 18 वर्षाचा वरचा असलाच पाहिजे, तुमच्याकडे त्याचा दाखला असला पाहिजे, लक्षात ठेवा 18 वर्षाचा वरीलच मुलगा वर चढणार आहे, तुमच्याकडे दाखला आहे ना त्याचा, हाईट कमी असेल तरी। चला मी कोपरीकर आपण लवकरात लवकर थर रचवायचे आहेत, मी कोपरीकर आपण लवकरात लवकर थर लावायला सुरुवात करायची आहे। आपण सेफ्टी बेल्ट लावलेला आहे का? ओके चला कोपरीकर, चला चला, तुम्ही आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहात म्हणून तुम्हाला पटकन संधी मी दिलेली आहे, माझे मित्र इथे आलेले आहेत। या ठिकाणी अजून एक महिला दहंडी पदक आलेला आहे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। चला कोपरी पदकाच्या अध्यक्षाने सांगितलेलं आहे आम्ही केस घ्यायला तयार आहोत, सगळे जे बाकीचे दहीहंडी मंडळवाले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी यांना कव्हर करायला सगळेजण या, आपलेच सहकारी आहेत, सवंगडी आहेत, बाहेरनं गोल तुम्ही सगळे उभे राहा। दुसरी गोष्ट, 18 वय हे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ते अर्थातच मान्य नाही, त्यामुळे आम्ही नियम केला होता की 12 वर्षाच्या वरची मुलं पाहिजे आहेत, त्यांचा दाखला दाखवलेला आहे, दाखला दाखवलाय ना, दाखला दाखवला, त्यामुळे दाखला दाखवल्यानंतर निघाला। ओके अतिशय सगळ्या सेफ्टी मेजर्स घेऊन केलेली दहीहंडी। मला असं वाटतं की थोडस स्टेजच्या बाजूला सरकता का, ते सेफ्टीचा जो रोप आहे थोडासा एक दोन पावलं दोन फूट इकडे सरका। ओके या ठिकाणी आलेल्या सर्व दहीहंडी पदकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आपण आलेल्याची नोंद आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत द्यायची आहे। आणि यानंतर कोणतं दहंडी पथक असेल त्याने त्वरित सेफ्टी बेल्ट लावण्याकरता आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत जायचं, ह्याच्या नंतरचा जो दहंडी पथक असेल त्यांना विनंती आहे की आपण लगेच सेफ्टी बेल्ट लावण्याकरता आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करायची आणि त्यांच्यापर्यंत आपण संपर्क करायचा आहे। चला मी कोपरीकर आपण लवकरात लवकर आपण सगळे पदाधिकारी यांना मदत करूया, मी स्वतः खाली जातोय, चला प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी खाली यावं, आपण त्या 8 थर लागतायत, आपण त्यांना सहकार्य करू, चला सगळेजण खाली या, मनसेचे सगळे पदाधिकारी खाली या। व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया करून आपण व्यासपीठ खाली करावं अशी विनंती आपल्याला मी करतो आणि तमाम जनतेला दिसू द्या की आज आपला हा दहंडी उत्सव किती आनंदात आणि किती जल्लोषात या ठिकाणी सादर होत आहे, तरी संपूर्ण सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे कृपया करून आपण हे व्यासपीठ लवकरात लवकर खाली करावं। आणि सेफ्टी बेल्ट या ठिकाणी उजव्या बाजूला असलेल्या स्पीकर जवळ सेफ्टी बेल्टचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तर आपण लवकरात लवकर सेफ्टी बेल्ट करता त्या ठिकाणी जायचं अशी मी पुढच्या मंडळाला विनंती करतो।
गिर्यारोहक दहीहंडी हा खेळ अत्यंत उत्कृष्ट मॅनेजमेंटचा असतो. एखादे 8 आणि 7 थर लावताना काय मेहनत लागते, काय मॅनेजमेंट असते, हे जो दहीहंडी खेळतो त्या गोविंदालाच माहिती असते. 3-3 महिन्याच्या प्रॅक्टिस नंतर एखादा जरी पाय दुसरीकडे पडला तरी शहाणपणा याच्यातच असतो की खाली उतरायचं. कुठलाही अपघात न होऊ देण्याकरता हा त्यांचा प्रयत्न. अत्यंत सुज्ञ असे हे गोविंदा, अनेक वर्ष गोविंदा खेळतात, अनेक वर्ष प्रॅक्टिस केलेली असते. काही जणांना वाटतं की त्यांना काही कळत नाही, ते सोडून द्या. अतिशय थरारक असा हा खेळ. इथे चढणाऱ्या गोविंदाची हाईट जरी आणि छोटा जरी वाटत असला तरी त्याचं वय जास्त आहे, तसा आम्ही दाखला इथे घेतल्याशिवाय त्या मुलांना परवानगी देत नाही. यावर्षी येणाऱ्या फेब्रुवारीतल्या इलेक्शनमध्ये तो कदाचित मतदान सुद्धा करेल. चला आम्ही कोपरीकर लवकरात लवकर थर लावायला घ्यायचं आपण. आणि यानंतरचं दुसरं दहीहंडी पदक आपण असाल तर आपण आलेल्याची नोंद आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत द्यायची आहे. आणि सेफ्टी बेल्ट करता आपण त्वरित उजव्या बाजूला जो स्पीकर आहे तिथपर्यंत आपण आपल्या जोरदार टाया वाजवून घेऊन जायचं. प्रोत्साहन द्यावं यांना. झालं पदाधिकारी तांबा सगळे. आम्ही कोपरीकर हळू सावकाश. चला आपण सर्वांनी पुढे वा, त्यांना मदत करा. फक्त मागे वा. शांतपणे थांबा. सगळे मागे वा. आपला गोपाळकृष्णाला खाली आणा. हळूहळू खाली आणा. ओके. कोणाला इजा झाली नाही ना? अरे जोरात म्हणा, देशभर ऐकू गेलं पाहिजे. कोणाला झाले ना? बोल बजरंग. चला पुन्हा एकदा ट्राय करू. आम्ही कोपरीकर यांना अजून एक संधी देण्यात येत आहे. मला वाटत की आजची बसत नसेल. कोपरीकर तुम्ही तयार आहात का? इकडे मी तुमच्या मध्ये उभा आहे. सगळे पदाधिकारी इकडे वरती चालतील. कोपरीकर सन्माननीय शहर अध्यक्ष अविनाश जाधव स्वतः बहुतेक थरावर चढतायत. सर्व मंडळांना विनंती आहे की जेवढ्या थरांची प्रॅक्टिस केलेली आहे तेवढेच सर कृपया लावा. हा इगोचा ईर्ष्येचा खेळ बनवू नका. आपण अत्यंत कठीण परिस्थितीत
हा सण जिवंत रहा म्हणून इथे आयोजन केलेला आहे। अति धाडस कृपया करू नका, सात थर लावले तरी काही हरकत नाही, आठ थरांची प्रॅक्टिस असेल तरच आठ थर लावण्यात यावेत। एखाद्या छोट्याशा चुकीमुळे कोणाचं नुकसान होईल तेवढ्यापुरतं हे मर्यादित न राहता यावर्षी या दहीहंडीचं नुकसान होईल हे सगळ्यांनी समजून घ्या। या ठिकाणी आपल्याला पाण्याचं वाटप करण्यात येत आहे, परंतु एक सूचना आपल्यासाठी आहे, पाण्याचे ग्लास कृपया करून मैदानात या पटांगणात आपण टाकू नये, स्वच्छतेचाही आपण विचार करावा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो। लवकर कोपरीकर प्लीज, कृपया विनंती आहे, गोविंदा पथकांची संख्या वाढतीये, कृपया सेफ्टी बेल्टसाठी स्टेजच्या उजव्या बाजूला अतुल माळी यांच्याकडे आपण संपर्क साधावा, स्टेजच्या उजव्या बाजूला असलेले अतुल माळी यांच्याकडे आपण संपर्क साधावा। मला असं वाटतं हे जर नवीन मंडळ आलं असेल तुमच्या मुलांनी जरा इकडे पण यावं, जरा प्लीज जरा कव्हर करून टाका, गोल गोल कव्हर करा प्लीज। आपल्याला एकमेकांना सहाय्य करून आताची ही दहीहंडी अपघाताच्या विना आपल्याला पार पाडायची आहे। कोपरीकर कृपया जर जमत नसेल तर सहा सात थर लावून तुम्ही हे करा, कारण गोविंदा पथकांची संख्या इथे माझ्या इथे वाढते, कृपया विनंती आहे। ओके, बाजू उभे असलेल्या दहीहंडी पथकांना माझी विनंती आहे, कृपया करून आपण सर्वांनी पुढे या, सर्वांनी पुढे या, मागे कोणी थांबू नका, सर्वांनी पुढे या, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यावं, आपले सवंगडी आहेत, आपले सहकारी आहेत। आम्ही कोपरीकर यांचा हा दुसरा प्रयत्न, टाळ्या वाजा, टाळ्या वाजा, जबरदस्त प्रयत्न आहे, जबरदस्त, अरे प्रोत्साहन द्या, हात वर करून जोरदार टाळ्या द्या, आणि आज सातवा तर आणि आठवा तर उभा राहिलेला आहे, जोरदार टाळ्या, अरे बोल बजरंग गणपती बाप्पा नाचो। अवघा महाराष्ट्र आणि अवघा देश पाहू शकतो आज आपला हा दहीहंडी उत्सव अतिशय जल्लोषात या ठिकाणी सादर होताना आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, तसंच ठाणे शहर अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी जाधव, तसंच अभिजितजी पानसे साहेब यांच्या प्रयत्नांना साकारलेली ही दहीहंडी जोरदार टाळ्याने आपण सर्वांचं स्वागत करूया। आणि यानंतरचा दुसरा दहीहंडी पथक आपण लवकरात लवकर सज्ज व्हायचंय, आणि सेफ्टी बेल्ट लावण्याकरता स्टेजच्या उजव्या बाजूला स्पीकर जवळ अतुल मालुसरे आहेत, आपण त्यांच्या जवळ संपर्क साधायचा आहे। पुढचं दहीहंडी पथक जागृत हनुमान चौक जोगेश्वरी पूर्व, जागृत हनुमान चौक जागृत आपले प्रतिनिधींना वरती पाठवा, स्टेज जवळ पाठवावं। कृपया कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, हा व्यासपीठ आपण लवकरात लवकर खाली करावं। या ठिकाणी पुन्हा एकदा जिम्नॅस्टियनचे प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी दाखवत आहोत। जागृत हनुमान चौक जोगेश्वरी पूर्व, चला लवकरात लवकर ती मधली जागा आपण खाली करावी, प्लीज विनंती आहे, सर्वांनी सूचनांचं पालन करावं।
आम्ही कोपरीकरचे प्रतिनिधी कृपया वरती यावेत. जोरदार टाळ्या. 8 थरांची पहिली सलामी मुंबईतली यांनी दिलेली आहे. सात सात थर. चला प्लीज हे व्यासपीठ आपण खाली करावं. कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण हे व्यासपीठ खाली करावं. जागृत हनुमान चौक जोगेश्वरी पूर्व. सन्माननीय मनसे नेते नितीन सरदेसाई साहेब, आमचे पदाधिकारी प्रदीप सावर्डेकर, संदीप पाचंगे यांना मी पुढे बोलवतो. कृपया सगळ्या मीडिया फोटोग्राफरना विनंती आहे की बक्षीस देण्यापर्यंत तरी आम्हाला जागा द्या. इकडे पुढे 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 दादा अविनाश. मी कायदा मोडणार असा छातीवर मिरवणारा आमचा शहर अध्यक्ष अविनाश जाधव. मी विनंती करतो गोविंदा पथकांना, तुम्ही हार्नेसच्या खाली लावा, नाही तर मग तो रोप टाईट होतो. हार्नेसच्या सेंट्रलला लावा, तुम्ही त्या दह्यांडीचा हे घेऊ नका, सेंट्रल घेऊ नका. जागृत हनुमान चौक गोविंदा पथक जोगेश्वरी पूर्व. सगळ्यांनी लक्ष द्या, सुप्रीम कोर्टाने जे नियम काढले त्याचा कुठलाही अवमान करण्याचा हा आमचा प्रयत्न नाही. दहीहंडी हा एक मराठी सण आहे, मराठी खेळ आहे. अतिशय मेहनत करून, तीन तीन चार चार महिने मेहनत करून ही मुलं येतात. पूर्ण तयारीनिशी हे ठरला होता. जोरदार टाळ्या मुलींच्या त्या थराला. मला वाटतं चार थर लावत आहेत महिला सेना, बरोबर ना. जागृत हनुमान चौक गोविंदा पथक जोगेश्वरी पूर्व यांचा हा महिला दहीहंडी पथक. दहीहंडी म्हणजे कुठल्याही धर्माच्या पुढचं, कुठल्याही पक्षाच्या पुढचा हा सण. त्यामुळे शिवसेनेचे टी शर्ट घातलेले हे सगळ्या मुली यांचं आम्ही स्वागत करतो, प्रोत्साहन देतो यांना. अत्यंत उत्तम रित्यानी थर लावलेले. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या यांच्यासाठी येऊ द्या. आणि पुन्हा एकदा जोर डासांचा गजर आणि जल्लोष. ए नाचो. अभिनंदन तुमचं सगळं जोगेश्वरी पथकाचं. जोरदार नाचायला हरकत नाही, आज डीजे नाही, याच्यावर नाचायचं आपल्याला. तिकडे जाऊन नाचा. याच्यानंतर जरा पुढच्या मंडळांनी थांबा, याच्यानंतर थांबा. किसन नगरचा राजा आई जीवदानी गोविंदा, जागृत हनुमान, नवतरुण मंडळ, माडा संघर्ष या पद्धतीने जागृत हनुमान. एक मिनिट थांबा.